नमस्कार, राजे धर्माधिकारी सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज HSC वोकेशनल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विभाग। आज आपण सांकेतिक पेपर एकचं सांकेतिक चिन्ह पाहणार आहोत। सांकेतिक चिन्हाचा वापर कशासाठी करतो आपण ते पहिल्यांदा समजून घेऊ। एखादं तुम्हाला जर का आराखडा किंवा सर्किट डायग्राम तुम्हाला काढायचे असेल तर तुम्हाला सांकेतिक चिन्हांची आवश्यकता भासते। का सांकेतिक चिन्हांची आवश्यकता भासते? तर जर का तुम्ही सांकेतिक चिन्हाचा वापर न करता चित्राचा तुम्ही वापर केला तर काय होईल? तर सगळ्यांची आकृती एकसारखी येणार नाही, सगळ्यांची चित्रकला काही सारखी नसणार आहे आणि त्याच्यामुळं आकृती ओळखणं सोपं जाणार नाही। उदाहरणार्थ तुम्ही ज्यावेळेस 8वी 9वी 10वीमध्ये भूगोल हा विषय शिकलेला आहात त्या भूगोलामध्ये तुम्ही नकाशा काढलेला आहात, त्या नकाशामध्ये तुम्ही चित्र न काढता तुम्ही काय केलं? सांकेतिक चिन्हांचा वापर केला आणि सांकेतिक चिन्हांचा वापर केल्यामुळं तो नकाशा कमी जागेमध्ये आणि सुटसुटीत आणि सगळ्यांचा एकसारखा नकाशा येतो आणि त्यामुळं एकानं काढलेला नकाशा दुसऱ्याला ओळखणं सोपं जातं। म्हणून सांकेतिक चिन्हांचा आपण काय करतो? वापर करतो। जसं भूगोलामध्ये तुम्ही नकाशाचा काढण्यासाठी सांकेतिक चिन्हांचा वापर केला आहे, तसंच इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल सर्किट डायग्राम काढण्यासाठी तुम्ही सांकेतिक चिन्हांचा वापर करून ती डायग्राम काढणार आहात। मग आपण सांकेतिक चिन्हांची ओळख करून घेऊया। इलेक्ट्रिकल मधले काही घटक आपण वापरतो, उदाहरणार्थ रेजिस्टन्स, कॅपॅसिटर, इंडक्टर, चोक, हे जे काही घटक ट्रान्सफॉर्मर आहे, हे जे काही स्विचेस आहेत, रिलेज आहेत, हे इलेक्ट्रिकलमध्ये वापरले जाणारे जे घटक आहेत ते सुद्धा आपण इलेक्ट्रॉनिकमध्ये वापरतो। म्हणजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे पहिले बेसिक जे घटक वापरणार आहे ते घटक काही आपण इलेक्ट्रिकल विभागामधले वापरतो ते आपण पहिल्यांदा पाहून घेऊ। त्यातला पहिला घटक आहे आपला रेजिस्टर। आता मी जर का मला मी इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये सांगितलं आपण काय पाहतोय सांकेतिक चिन्ह, त्याला आपण काय म्हणतो? सिम्बॉल म्हणतो। इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? त्याला सिम्बॉल म्हणतो। आपले बरेचसे शब्द मी पहिला इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये सांगितले की बरेचसे शब्द हे इलेक्ट्रॉनिक्स हे इंग्रजीमध्येच असणार आहे, त्यांच्या इंग्रजी शब्दांचाच वापर करून आपण काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत। कारण की त्या इंग्रजी शब्दाला जर का तुम्ही पर्याय शोधायला गेला तर काय होणार आहे? ते पर्याय शब्द तुम्ही वापरले तर अभ्यास करताना ते तुम्हाला मार्क्स मिळतील, कारण की आपण मराठी माध्यम असल्यामुळे तुम्हाला मार्क्स मला द्यावे लागतील। परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष व्यवहारामध्ये काम कराल त्यावेळेस तुम्हाला ते शब्द वापरले तर तुमचं काम होणार नाही आहे। कारण की तुम्ही जर का आकाश ग मला पाहिजे म्हणून जर का दुकानदाराला सांगितलं, इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात जाऊन सांगितलं तर आकाश ग म्हणजे तुम्हाला आत्ता कळतं का? मी काय सांगतो ते नाही समजत, तसं दुकानदाराला पण समजणार नाही आहे। आकाश ग म्हणजे काय? अँटिना। आकाश ग म्हणजे काय? अँटिना। अँटिना म्हटलं की तुम्हाला लगेच चटकन तुमच्या डोळ्यासमोर आकृती येते आणि अँटिना कशाला म्हणतात ते समजतं, म्हणजे कोणताही माणूस चटकन सांगू शकतो। परंतु आकाश ग म्हटलं तर तुमचा जो माल विकणारा दुकानदार आहे तो दुकानदार सुद्धा तुम्हाला तो अँटिना मिळणार नाही की विकणार नाही, आणि म्हणणार आकाश ग आमच्याकडे नाही आहे, तुझा दुसऱ्या दुकानात बघ कुठला। आकाश ग तसलं काय प्रकार नसतो आमच्याकडे म्हणणार आहे। त्यामुळं व्यवहारामध्ये जे शब्द आपण वापरणार आहे ते शब्द आपण वापरून काय करणार आहोत? शिकणार आहोत आणि व्यवहारातले शब्द आपण वापरतो। त्यामुळे मी आता पहिल्यांदा जो शब्द आहे तो आहे कंपाऊंडचा रेजिस्टर। त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? विरोध। मराठीमध्ये काय म्हणतात? त्याला विरोध। विरोधाचं सांकेतिक चिन्ह जर का तुम्ही पाहिलं तर या पद्धतीने आहे। आकृती काढताना ही रेष आणि ही रेष एका रेषेमध्ये आली पाहिजे। ही रेष आणि ही रेष एकमेकाला काय असली पाहिजे? समांतर असली पाहिजे। ही रेष आणि ही रेष एकमेकाला समांतर असली पाहिजे। असे सांकेतिक चिन्ह काढताना काही जण असं काढतात, असं काढायचं नाही, या रेषेच्या दोन्ही जे टोकं आहेत, याचे ॲरो आहेत, हे जे दोन्ही या दोन्ही टोकांच्या काय असले पाहिजे? मधोमध ही रेष असली पाहिजे। किंवा असं काही जण काढतात, हे असं पण काढायचं नाही आहे। स्टँडर्ड सांकेतिक चिन्ह कसे असतात ते तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर याच्यामध्ये ह्या दोन रेषा आहेत त्या बरोबर ह्या दोन्हींच्या बरोबर काय मध्यावर असल्या पाहिजेत। ही रेष आणि ही रेष एका रेषेमध्ये असली पाहिजेत। ही रेष आणि ही रेष एकमेकाला समांतर असली पाहिजेत। ही रेष या रेषेला समांतर असली पाहिजे। ही काळजी सांकेतिक चिन्ह घेताना काढायची। सर्वांनो तुम्ही हातानं पटकन असे, मी आत्ता जसं रेजिस्टरची आकृती काढली तसं तुम्ही काढू शकता, पण तुम्हाला ते प्रॅक्टिसची आवश्यकता आहे। सुरुवातीला तुम्ही पट्टी पेन्सिल पट्टीचा वापर केला तरी चालेल, पण ज्यावेळेस तुम्हाला सराव होईल त्यावेळेस तुम्ही सहजरित्या ही रेजिस्टरची आकृती तुम्ही काढू शकाल। हे जे आहे हे दोन्ही अंतर आहे काय सारखं आहे, तुझ्या जेवढं वर अंतर आहे तेवढंच खाली अंतर आहे।
हे आता ह्याला रेजिस्टर असे का म्हणतात? हा रेजिस्टर काय करतो तर प्रवाहाच्या बदलास काय करतो? विरोध करतो. म्हणजे याच्यामधून जो करंट वाहणार आहे तो करंटला काय करतो? विरोध करतो. आपण स्पीड ब्रेकर पाहतो रस्त्याला, स्पीड ब्रेकर असतात. ते स्पीड ब्रेकर काय करत असतात? तर तुमचा जो वेग असतो गाडीचा तो वेग कमी करण्यासाठी काय वापरला असतं? स्पीड ब्रेकर होतो. त्याच्यामुळे तुमचा वेग काय होतो? कमी होतो स्पीड ब्रेकरमुळे. तसं ह्याच्यामध्ये प्रवाह काय होतो? कमी होतो. प्रवाह रिड्यूस करण्याचं काम रेजिस्टरनं केलं जातं. म्हणायला काय म्हणतात? रेजिस्टर. विरोध करतो तो. कारण मराठीमध्ये काय म्हणतो? विरोध करतो. ठीक आहे, तो विरोध करतो प्रवाहाचा वाहण्यास काय करतो? विरोध करतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? रेजिस्टर. इंग्रजी नाव म्हणजे काय? रेजिस्टर. हे हा इंग्रजी शब्द लक्षात ठेवा. रेजिस्टरचा रेजिस्टन्स असतो. रेजिस्टरचा काय असतो? रेजिस्टन्स असतो. रेजिस्टरचा रेजिस्टन्स कशामध्ये मोजतात? तर ओहममध्ये मोजतात. कशामध्ये मोजतात? ओहममध्ये मोजतात. हे ओहमचं सांकेतिक चिन्ह या पद्धतीचं. त्याला काय म्हणतो आपण? ओहम म्हणतो. त्याचा उच्चार आपण या पद्धतीने करतो, ओहम. आता याचं युनिट काय आहेत, कशा आहेत, ते आपण नंतर पाहणार आहोत. आपण आपण सांकेतिक चिन्हाचा आज आपण विषय घेतलेला आहे, त्यामुळे फक्त सांकेतिक चिन्हाचा पाहूया. आता हा रेजिस्टरचं आकृती आहे. सांकेतिक चिन्ह हे त्याचं गुणधर्म दर्शवत असतं. सांकेतिक चिन्ह हे त्याचं गुणधर्म दर्शवत असतं. त्यामुळे ते सांकेतिक चिन्ह पाठ न करता त्याचा अर्थ समजून तुम्ही घेतला तर सांकेतिक चिन्ह लक्षात राहत आहे. त्यामुळं याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विरोध करतो आहे. म्हणजे स्पीड ब्रेकरचे जसं स्पीड ब्रेकर तुम्ही जर रस्त्याने पाहिलेले अशा पद्धतीने असतात स्पीड ब्रेकर. बरोबर आहे. हे स्पीड ब्रेकर काय करतात? गाडीच्या वेगाला काय करतात? विरोध करतात. तसंच हा वर खाली वर खाली वर खाली दाखवला. म्हणजे काय करतो? प्रवाहाच्या बदलास काय बदल प्रवाहाच्या प्रवाहाला वाहनास काय करतो? विरोध करतो. म्हणजे काय अशा पद्धतीचं सांकेतिक चिन्ह काढलं. सिम्बॉल बरंचसं काय तुम्हाला सांगून जातं. सिम्बॉल त्या कॉम्पोनंटचं गुणधर्म दर्शवतं. ते झालं रेजिस्टर. आता रेजिस्टरचे सांकेतिक चिन्हामध्ये अजून बरेच प्रकार आहेत. मग रेजिस्टरचे प्रकार होऊन त्याचे काय पडतात? सांकेतिक चिन्हे पडतात. व्हेरिएबल रेजिस्टर. व्हेरिएबल रेजिस्टर म्हणजे काय? बदलता विरोध. त्याला आपण काय म्हणतो? बदलता विरोध. बदलता म्हणजे रेजिस्टन्स बदलतो. त्या कॉम्पोनंटचा रेजिस्टन्स काय होतो? बदलू शकतो आपण. त्याला आपण काय म्हणतो? व्हेरिएबल. व्हेरिएबल रेजिस्टन्सचे सांकेतिक चिन्ह करतात. कमीत कमी 1 2 3 4 1 2 3 4 टोकं तरी असली पाहिजेत. 3 नुसता रेजिस्टर व्हेरिएबल रेजिस्टर असेल तर कमीत कमी 3 टोकं असली तरी चालतात. याच्यापेक्षा जास्त काढायची काय आवश्यकता नाही. म्हणजे कमी जागेमध्ये आपल्याला आकृती बसवायची असेल तर कमीत कमी आपल्याला हे एरो काढावा लागतो. मग आता याच्यामध्ये हा जो आहे व्हेरिएबल रेजिस्टरचा तो एरो, हे त्याचे 2 टोकं झाले रेजिस्टरचे आणि त्याला बदलणारा रेजिस्टर बदलणारा एरो झाला. ह्या काय दर्शवतो? तो व्हेरिएबल रेजिस्टर. आता ह्याच्यामध्येच अजून थोडासा बदल केला तर ही गोष्ट आहे. आपण प्रयोगशाळेमध्ये तुम्ही आठवी सगळी दाखवल्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये पाहिला असतात ही गोष्ट. ते रिओस्टेटची आकृती कशी असते? रिओस्टेट म्हणजे एक प्रकारचा काय असतो? व्हेरिएबल रेजिस्टर असतो. रिओस्टेट म्हणजे हा सुद्धा काय असतो? एक प्रकारचा व्हेरिएबल. त्याला सुद्धा 3 टोकं असतात. एक त्याला टर्मिनल दाखवलं म्हणजे आपण काय करतो? थोडासा पोकळ कोर काढतो बारीक छोटासा. त्याला आपण काय म्हणतो? टर्मिनल टोक म्हणतो. काय म्हणतो? टोक म्हणतो. तर आपण इंग्रजीमध्ये टर्मिनल म्हणतो. हा एरो, हे जे टोक काढताना हे एरो काढताना ह्याच्या मध्ये काढायचं नाही, असं काढायचं नाही. तो एरो जो आहे तो ह्या टोकाला टेचा या पद्धतीने एरो काढायचा. आणि हे झाले रिओस्टेटचे काय झाले? 3 टोकं झाले. कारण की सांकेतिक चिन्ह कसे काढायचे हे आपलं पहिलं प्रॅक्टिकल आहे. सांकेतिक चिन्ह जर का तुम्ही काढू शकला व्यवस्थित तर तुम्ही मंडळापुरती व्यवस्थित काढणार आहे. आणि ते सांकेतिक चिन्हांची ओळख असेल तर ती मंडळापुरती कशाची आहे आणि काय ते दर्शवते ते तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे सांकेतिक चिन्ह काळजीपूर्वक समजावून घ्या. इलेक्ट्रॉनिक्स काहीही अवघड नाही. सगळ्यात सोपं आहे. कुठलीही गोष्ट पाठ करायची नाही. समजत जावा, काम करत चला, आपोआप ते तुमच्या लक्षात राहत जाईल. कुठलीही गोष्ट पाठ करायला लागणार नाही. हे झालं रिओस्टेट किंवा व्हेरिएबल रेजिस्टर सुद्धा त्याच पद्धतीनं आहे. तर व्हेरिएबल रेजिस्टर मागे पाहिलं तुम्ही
आता ह्या रजिस्टरमध्ये एक एल डी आर म्हणून प्रकार आहे. काय एल डी आर? लाईट डिपेंडंट रेजिस्टर. प्रकाश त्याच्यावर पडल्यानंतर काय होतं? रेजिस्टन्स बदलतो. त्याच्यावर प्रकाश पडल्यानंतर काय होतं? रेजिस्टन्स बदलतो. त्याचं सांकेतिक चिन्ह या पद्धतीने आहे. या ठिकाणी ते तीनच काढले त्यावर आणि त्याच्या समांतर एक रेष काढली आणि याला काय केलं मी थोडंसं कर्व ट्यूबसारखं काढलं आणि हे जे ॲरो काढलेले ते सर्वसाधारणपणे अंदाजे 45 डिग्रीमध्ये काढलेले सर्वसाधारणपणे किती डिग्रीमध्ये काढलेले आहेत? 45 डिग्रीमध्ये काढले. टोक हे नेहमी व्यवस्थित काढायचं. ह्या दोन रेषा एकमेकाला काय समांतर आहेत? ह्या दोन रेषा या ठराविक अंतरावर आहेत, समांतर आहेत. आणि ह्या ह्या रेषासुद्धा काय करणार आहे? ह्या एका रेषेमध्ये उभ्या काढू संपवणार आहे. याला आपण काय म्हणतो? एल डी आर. याला लाईट डिपेंडंट रेजिस्टर. हे झाले एल डी आरचं सांकेतिक चिन्ह झालं. आकृती आता मी सगळे सांकेतिक चिन्ह तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला त्याची PDF फाईल पाठवणार आहे सांकेतिक चिन्हांची. पण जे काही सांकेतिक चिन्ह तुम्ही काढताना चुका होऊ शकतात, त्या चुका कोणत्या कोणत्या होऊ शकतात ते तुम्हाला मी सांगणार आहे. ट्रान्झिस्टर जे तुम्ही काढणार आहात, डायोड जे काढताय आपण डायोड चुका, डायोड तुम्ही सांकेतिक चिन्ह तुम्ही काढणार आहात. हे डायोड सांकेतिक चिन्ह आहे. डायोड हा कोणता पार्ट आहे? सेमीकंडक्टर डायोड आहे हा. हा सेमीकंडक्टर डायोडची आकृती, सेमीकंडक्टर डायोडचं कार्य कसं चेक करायचं ते आपण सगळं पाहणार आहोत. परंतु आपण त्या अगोदर पाहतोय काय पाहतोय? सांकेतिक चिन्ह पाहतोय. ह्या डायोडच्यामध्ये ॲनोड आणि हा कॅथोड. मी आता आकृती काढताना माझ्याकडं पट्टी नाही, त्यामुळे मी काय करतोय, मी हातानं आकृती काढली आहे. परंतु ही जी रेष आहे, ही रेष आणि ही रेष काय असली पाहिजे? एका रेषेमध्ये असली पाहिजे. हा जो त्रिकोण तुम्ही काढलेला आहे, हा त्रिकोण हा या रेषेला काय असला पाहिजे? लंब असला पाहिजे बरोबर. आणि हा समभुज त्रिकोण असावा. समभुज म्हणजे या त्रिकोणाचे तिन्ही बाजू काय असल्या पाहिजे? सारख्या असल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, ह्या त्रिकोणाचे पुढे जे आपण रेष काढलेली आहे पुढं असू नये. ही रेष, ही रेष आणि ही रेष एकमेकाला काय असली पाहिजे? समांतर असली पाहिजे. दुसरी गोष्ट, ही रेष या त्रिकोणाच्या वर नाही गेली पाहिजे, या त्रिकोणाच्या खाली गेली नाही पाहिजे किंवा कमीसुद्धा असता काम नाही. हा झाला काय झाला? डायोड. त्याला डायोडला दोन टोक असतात, एक ॲनोड असतो आणि कॅथोड असतो. आता ह्या डायोडचं सिम्बॉल असं का आहे? तर या डायोडमधून या दिशेनं प्रभाव होतो. या दिशेनं काय होतो? प्रभाव होतो. आणि या दिशेनं प्रभाव होत नाही. म्हणजे हा त्रिकोण म्हणजे काय? हा ॲरो आहे. इकडून इकडे प्रभाव होत आहे आणि ही उभी रेष काय दर्शवते? ते इकडून इकडे प्रभाव होत नाही, अडवतो प्रभाव. म्हणजे ॲनोडकडून कॅथोडकडे प्रभाव होतो. म्हणून ह्याचं सांकेतिक चिन्ह असं जे आहे, सांकेतिक चिन्ह का असं आहे हे जर का तुम्ही समजून घेतलं तर सांकेतिक चिन्ह पाठ करावं लागणार नाही. हे झालं डायोड. आता ह्या डायोडमध्ये पण प्रकार आहेत, डायोडमध्ये पण प्रकार आहेत. लाईट इमिटिंग डायोड, लाईट इमिटिंग डायोड म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? LED. LED सगळ्यांना माहिती आहे. आता LED सर्रास LED बल्ब आहेत. LED बल्ब काय करतो? त्याला सप्लाय दिल्यानंतर काय होतं? त्याच्यामधून प्रकाश बाहेर पडतो. म्हणजे त्याला होतं काय? इमिट म्हणजे काय? बाहेर टाकणे. लाईट इमिटिंग डायोड, लाईट इमिटिंग डायोड ह्या डायोडचं फक्त एक थोडंसं बदल येतो. म्हणजे काय? हे ॲरो काढल्यानंतर त्याच्यामधून काय काढले? आपण ॲरो काढले. ते ॲरोसुद्धा अंदाजे किती? 45 अंशामध्ये काढलेले डिग्री. आणि हे ॲरो काढताना नेहमी एका रेषेमध्ये असले पाहिजेत. हेसुद्धा काय असलं पाहिजे? एका रेषेमध्ये असलं पाहिजे. ओके, दोन्ही रेषा एकमेकाला काय असलं पाहिजे? समांतर. हा काय दर्शवत आहे? की याच्यामधून, ह्या डायोडमधून प्रकाश बाहेर पडतो आहे. PN जंक्शनमधून प्रकाश बाहेर पडतो आहे. म्हणजे काय म्हटलं आहे? लाईट इमिटिंग डायोड. ह्या LED झालं. नंतर झिनर डायोड आहे. झिनर डायोडला आपण काय करणार आहोत? थोडासा बदल करणार आहोत. झिनर डायोड, झिनर डायोडला इकडे थोडीशी रेषमा आणणार, इकडे थोडीशी रेषमा आणणार. काय झालं? झिनर डायोड. हा झिनर डायोड काय दर्शवतो आहे? तर ह्याच्यामधून एका दिशेनेच प्रभाव आतो, परंतु ठराविक व्होल्टेजनंतर इकडूनसुद्धा प्रभाव होतो. ठराविक व्होल्टेजनंतर या इकडूनसुद्धा इकडे प्रभाव आतो. म्हणायला त्याचं सिम्बॉल थोडंसं हे दोन थोडेसे या बाजूला पण दाखवलं असेल आणि या बाजूला पण दाखवलं. ठराविक व्होल्टेजनंतर त्याचं काय होतं? बदलतं. हे झाले डायोड.
म्हणजे ते ट्रान्झॅक्शनमध्ये तुमच्या आकृती काढतात काय असं करू शकतात तुम्ही जर ट्रान्झॅक्शन पाहिला तर हा ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्झॅक्शन हा एक कॉम्पोनंट आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरत आपलं काय आहे कॉम्पोनंट आहे तुमची आता सुरुवात आहे त्यामुळे तुम्हाला हे सगळे शब्द नवीन आहेत परंतु हे नवीन जरी शब्द असेल तरी तुमचे ते अंगवाने पडतील आणि ते तुम्ही ते ॲक्सेप्ट कराल इलेक्ट्रॉनिक्स हा सगळ्यात सोपा विषय हे झालं ट्रान्झिस्टरचं सांकेतिक हा झाला एन पी एन ट्रान्झिस्टर झाला एन पी एन ट्रान्झिस्टर त्याला काय म्हणतात बेस म्हणतात काय म्हणतात कलेक्टर आणि त्याला म्हणतात इमिटर त्याच्यामध्ये हा एन झाला हा पी झाला आणि हा एन झाला मटेरियल वापरला एन टाईप मटेरियल पी टाईप मटेरियल आणि एन टाईप मटेरियल आपण अभ्यासक्रमामध्ये शिकणार आहोत एन टाईप मटेरियल काय पी टाईप मटेरियल काय ते आपण पाहणार आहोत तर सांकेतिक चिन्हामध्ये हे एन पी एन लिहिलेलं नसतं आणि इमिटर बेस कलेक्टरसुद्धा लिहिलेलं नसतं तुमच्या माहितीसाठी मी सांगितलं तर हा जो कलेक्टर आहे या कलेक्टरही तयार आहे का नाही आहे या दोन्हीच्या मधला जो भाग आहे तो काय आहे बेस आहे आणि ज्या बाजूला ॲरो आहे तो कुठला आहे इमिटर आहे ज्या बाजूला ॲरो आहे तो काय आहे इमिटर आहे आता ही आकृती काढताना ही जी रेष काढली ही रेष आणि ही रेष या तिन्ही रेष एका समान लांबीच्या असतात काय असाव्यात समान लांबीच्या असाव्यात शक्यतो हे 45 डिग्रीच्या आसपास असं त्याचा अँगल असावा दुसरी गोष्ट ह्या रेषेच्या चार भाग केले हा एक भाग हा एक भाग हा एक भाग आणि हा एक भाग केलेला त्याचं चार भागामध्ये सेंटरला काय काढलेलं आहे बेस आडवी रेष काढलेली ह्याला लंब काढलेली ह्याला काय काढलेली की लंब काढलेली ही रेष आणि ही रेष एका रेषेमध्ये आहे ही रेष आणि ही रेष आहे एका रेषेमध्ये आहे ॲरो आपण हे तर खाली काढलेलं नाही आहे किंवा हे दोन्ही एका रेषेमध्ये असल्यामुळं दोन्हीचं लांबी समान आहे दोन्ही एका अँगलमध्ये आपण काढणार आहोत दोन्हींचा अँगल काय असणार आहे सारखा असणार ही काळजी घ्यायची आता हा जो एन पी एन ट्रान्झिस्टर आहे ह्याचा आपल्याला पी एन पी ट्रान्झिस्टरची पण सिम्बॉल काढायचं मग ह्या पी एन पीमध्ये काय बदल आहे पी एन पीमध्ये काय केलं असतं हा जो ॲरो आहे तो फक्त आतल्या बदल करंट काय आता हा जो एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलं हा एन पी एन ट्रान्झिस्टर आहे एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये काय असतो कलेक्टर करून असा इमिटरकडे प्रभाव होतो म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे एन पी एन ट्रान्झिस्टर म्हटलं आहे एन पी एन ट्रान्झिस्टरचा ॲरो हा या बाजूला दाखवला ॲरो हा या बाजूला दाखवला कलेक्टरकडून इमिटरकडे प्रभाव होतो परंतु पी एन पी ट्रान्झिस्टरमध्ये काय होतं उलटं होतं पी एन पी ट्रान्झिस्टरमध्ये काय होतं उलटं होतं तर पी एन पी ट्रान्झिस्टरमध्ये काय होतं इमिटरकडून आतमध्ये प्रवाह जातो मग हा ॲरो काय दाखवला आहे आत दाखवला आहे म्हणजे आकृती काय दर्शवते तर त्या कॉम्पाऊंडचा गुणधर्म दर्शवते वैशिष्ट्य दर्शवत असते आणि त्या वैशिष्ट्याचा आधारे आपण काय आकृती समजून घेत असतो हा ॲरो काय दाखवतो तर हा प्रवाह इकडून इकडं आणि कलेक्टरकडे प्रवाह होतो टेस्टमध्ये काय असतो बेसकडून इकडून इकडे प्रवाह होतो बेसकडून इकडे प्रवाह होत नाही बेसकडून इकडून इकडे प्रवाह होतो पण इथं ॲरोची द्यायची आवश्यकता नाही दोन्हीमध्ये काय सेम कंडिशन आहे त्यामुळं आपण त्यात ॲरो दाखवलेला नाही आहे फक्त एन पी एन पी एन पी ट्रान्झिस्टर ओळखण्याचं हे सांकेतिक चिन्हमध्ये फक्त ॲरोचा फरक आहे बाकी सगळं सेम आहे म्हणजे आकृती काढताना ह्या ज्या चुका होणार आहेत त्या चुका तुम्ही टाळाव्या त्यासाठी मी नमुना वगैरे आकृत्या काय केलेल्या आहेत काढलेल्या आहेत त्याच्यानंतर लॉजिक गेट्सच्या आकृत्या आहेत लॉजिक गेट्समध्ये नॉट गेट आहे काय नॉट गेट त्याच्यामध्ये सुद्धा जो त्रिकोण काढणार तो आपण काय करणार आहे समभुज काढणार आहे ही रेष ही रेष एका रेषेमध्ये काढणार आहे आणि या ठिकाणी पोकळ गोल काढणार आहे पोकळ गोल काढणार आहे भरीव गोल काढणार नाही हा झाला नॉट गेट याला काय म्हणतात नॉट गेट नंतर ऑर गेट ऑर गेट काढताना बऱ्याच चुका होतात त्या चुका टाळण्यासाठी आता आपण बघूया काय करायचं ऑर गेटचं पहिल्यांदा मी सिम्बॉल काढतो डॉट घेतला सेंटरला हे डॉटला मी काय केलं जोडलं
हे सांकेतिक चिन्ह आहे ऑर गेट. इंग्रजीमध्ये ऑर गेट म्हणतो, मराठीमध्ये पण आपण त्याला ऑर गेटच म्हणतो. तोच शब्द आपण वापरणार आहोत. ऑर गेटचं दोन इनपुट आहेत त्याला, एक इनपुट नसतं याला, एकापेक्षा जास्त इनपुट असतं. नॉट गेटला एकच इनपुट होतं आणि आउटपुट याला वाय शो म्हणतो, आउटपुटला काय म्हणतो वाय म्हणतो. एकापेक्षा जास्त इनपुट म्हणजे 2, 3, 4, 5 असे सुद्धा इनपुट असू शकतात ऑर गेटला आणि आउटपुट मात्र एकच असते. हे झालं ऑर गेटचं सांगितलं. आता हे आपण ऑर गेटचं इनपुट आणि आउटपुट काय असतं हे तुम्हाला आत्ता सांगत नाही, कारण की तुम्हाला सगळं सांगावं लागेल. त्यापेक्षा मी हे सांकेतिक चिन्ह कसं काढायचं ते आता आपण पाहतोय. म्हणजे सांकेतिक चिन्ह काढताना काही जण काय करतात, हे असं काढतात, असं काढतात, असं काढतात, असं काढतात. हे झालं सांगेल. ही रेष काय बरोबर आहे दोन्हीच्या सेंटरला, हा जो पॉईंट आहे ते दोन्हीच्या बरोबर काय सेंटरला आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट एका रेषेमध्ये आहे, हा पॉईंट आहे दोन्हीच्या बरोबरमध्ये सेंटरला आहे. दुसरी गोष्ट, हा ही रेष ह्या दोन्हीच्या बरोबर म्हणून जाते, तुझ्या रेष पुढं वाढवत किंवा दोन्हीच्या बरोबर म्हणून जाते. हे दोन्ही रेष ह्या दोन्ही रेषेच्या काय समान अंतरावर आहेत. आणि हे आकृती काढताना मी या बिंदूच्या वर गेलो, तुम्ही काय केलं या एक दुसरं चूक आकृती काय होते, ह्या बिंदूच्या तुम्ही वर जाता आणि मग काय आपलं चूक करतो या पद्धतीत काय आकृती काढताना काय करायचं आहे. पहिला हा प्रभाव काढल्यानंतर तिथे एक सेंटर बिंदू घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याला हे दोन प्रभाव जोडायचे तर मग आपण चुकणार नाही. हे ह्याच्या वर गेलं नाही पाहिजे आणि हे हा बिंदू हा सेंटरला असला पाहिजे तर समान अंतरावर हे रेष असलं पाहिजे. त्याच्याकडे थोड्याफार चुका होत असतात सांकेतिक चिन्ह काढताना, ते तुम्हाला मी सांगितलं आहे. तर चुका होऊ नये म्हणून मी आधी लेक्चर घेतलेलं आहे. सांकेतिक चिन्हाची PDF फाईल मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवणार आहे आणि ते PDF फाईल पाहून तुम्ही ते जर्नलमध्ये सांकेतिक चिन्ह काढावायचे आहेत.